पुण्याचे सध्याचे खासदार भाजपचे. पुण्याच्या महानगरपालिकेची मागची निवडणूक जिंकली भाजपनं. पुणे शहरातल्या 8 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 आमदार भाजपचे. थोडक्यात, पुण्याच्या राजकारणावर होल्ड आहे तो भाजपचा. असाच होल्ड कधी काळी काँग्रेसचा होता. म्हणजे पुण्याचे पहिले खासदार, पुण्याचे पहिले महापौर काँग्रेस पक्षातून आलेले. पण त्यानंतरही महानगरपालिका असेल किंवा विधानसभा, पुण्यामध्ये काँग्रेसचा पंजाब चालायचा. पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. पण 2014 पासून ही परिस्थिती पूर्ण बदलली. लोकसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळालं नाहीच, पण 2014 आणि 2019 विधानसभेला काँग्रेसची पाठी पुणे शहरात कोरीच राहिली. पण त्यानंतर काँग्रेसला पुण्यात कमबॅक करण्याची आशा निर्माण झाली. 2023 कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत यश मिळाल्यानंतर काँग्रेसला रिवायवल देणाऱ्या रवींद्र धंगेकरांना त्यानंतर लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं. पण भाजपनं आपला गड कायम राखला. विजयी झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना केंद्रामध्ये राज्यमंत्री पदाची जबाबदारी देऊन त्यांची ताकद वाढवण्यात आली. तर काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला असं बोललं जाऊ लागलं. त्यामुळं आता काँग्रेसचं लक्ष आहे ते विधानसभा निवडणुकांवर. पण त्यांच्या पुढे आव्हान जसं पुण्यात पाय घट्ट रोवलेल्या भाजपचं आहे, तसं जागा वाटपात मित्रपक्षांकडून जागा मिळवण्याचं आणि मिळणाऱ्या हक्काच्या वाटणाऱ्या जागांवरती अंतर्गत संघर्ष रोखण्याचं सुद्धा. हा अंतर्गत संघर्ष काँग्रेसला कसा जड जाऊ शकतो, कोणत्या मतदारसंघात पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि हाच संघर्ष कुणाच्या पथ्यावर पडू शकतो, समजून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा कसबा मतदारसंघ मार्च 2023 काँग्रेसनं जिंकला आणि पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याचं बोललं जाऊ लागलं. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनं आपल्या बऱ्याच नेत्यांचा फौज फाटा पुण्यामध्ये उतरवला होता. ताकदही लावली, पण तरी सुद्धा धंगेकरांना विजय काही मिळवता आला नाही. 6 विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त पुणे कॅम्पमध्येच काँग्रेसला आघाडी घेता आली. काँग्रेसनं भाजप उमेदवाराचं लीड कमी केलं, पण पोटनिवडणुकीप्रमाणे गड मात्र काँग्रेसला भेदताच आला नाही. आता विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा हेच गड भेदण्याचं आव्हान काँग्रेस समोर असणार आहे. पण याच पार्श्वभूमीवर काँग्रेसमधल्या अंतर्गत नाराजीची चर्चा सुद्धा सातत्याने होताना दिसतेय. खरं तर काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे लोकसभेच्या निवडणुकीत इच्छुक होते, पण त्यांना मात्र तिकीट नाकारण्यात आलं आणि धंगेकरांना संधी मिळाली. त्यानंतर पुणे काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचे आरोप झाले, ज्याचा फटका धंगेकरांना लोकसभेच्या निवडणुकीत बसला. आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू असताना सुद्धा धंगेकर आणि शिंदे यांच्यातल्या नाराजीच्या चर्चा या आणखीनच वाढल्यात. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पुणे दौऱ्यावर असताना धंगेकरांच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले, तेव्हा अरविंद शिंदे त्यांच्या गाडीतनं उतरून पक्ष कार्यालयात गेले अशा बातम्या आल्या. त्याआधी रमेश बागवे यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीला पुणे काँग्रेस शहराध्यक्ष बदलावेत अशी मागणी घेऊन गेलं होतं. त्यामुळेच काँग्रेसमधली अंतर्गत नाराजी ही चव्हाट्यावर आली आणि पुणे काँग्रेसमध्ये 3 गट पडलेत अशा चर्चांनी जोर धरला. पण या सगळ्यात मतदारसंघवाईज नेमकी परिस्थिती काय आहे ते समजून घेऊया. 2019 विधानसभेला शिवसेना आणि भाजप युतीमध्ये निवडणूक लढले, तेव्हा भाजपनं सेनेला पुण्यातली एकही जागा सोडली नव्हती. त्यामुळे आता ठाकरे गट पुण्यातल्या जागांवर क्लेम करणार. शरद पवार गटही किमान 3 जागांवर दावा सांगण्याच्या परिस्थितीत आहे. या सगळ्यामध्ये काँग्रेसचं लक्ष असेल ते स्टँडिंग आमदार असलेला कसबा, लोकसभेला लीड मिळालेला पुणे कॅम्प आणि शिवाजीनगर अशा 3 मतदारसंघांवरती. सगळ्यात आधी बोलूयात ते कसबा पेठ मतदारसंघाबद्दल. 1995 पासून सलग 6 टर्म इथं भाजपचे आमदार निवडून येत होते, पण रवींद्र धंगेकरांनी पोटनिवडणुकीत हा गड भेदला. महाविकास आघाडीच्या 3 पक्षांची एकत्रित ताकद, भाजपच्या विरोधात गेलेलं नरेटिव्ह आणि नाराज असलेला ब्राह्मण मतदार याचा भाजपला फटका बसला अशी चर्चा त्यावेळी झाली. पण आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. रवींद्र धंगेकर हे कसब्याचे सध्याचे आमदार असले तरी लोकसभेला कसब्यातनं त्यांना लीड काही घेता आलेलं नाहीये. त्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळी धंगेकरांच्या उमेदवारीवरनं काँग्रेसमध्ये आणि महाविकास आघाडीत सुद्धा नाराजी दिसून आली होती. ठाकरे गटानं विधानसभेचा शब्द मिळत असेल तरच कामात सहभागी येऊ असा इशारा दिल्याच्या बातम्याही आल्या होत्या. आता कसब्याची जागा स्टँडिंग आमदार असल्यामुळे काँग्रेसला सुटू शकते, पण या जागेसाठी रवींद्र धंगेकर यांच्यासोबतच कमल व्यवहारे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे सुद्धा तयारी करतात. 2019 अरविंद शिंदे यांनी कसब्यातनं विधानसभा लढवली होती. त्यांना 47,000 इतकी मतं मिळाली होती.
त्यामुळे यंदा सुद्धा त्यांचा दावा कसब्याच्या जागेवर असणार आहे. यासोबतच ठाकरे गटाचे विशाल धनवडे हे सुद्धा मतदारसंघात मोर्चेबांधणी करतात, त्यामुळे काँग्रेसला आधी आपल्याकडे जागा घेण्याचं आव्हान आहे आणि त्यानंतर अंतर्गत नाराजी मोडण्याचं सुद्धा. भाजपकडनं हेमंत रासने, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि धीरज घाटे या नावांची चर्चा आहे. पोट निवडणुकीवेळी कसब्यात भाजप बद्दल असलेली नाराजी सध्या नाहीये, त्यामुळे मतदानापासून लांब राहिलेला पक्षावरती नाराज असलेला मतदार लोकसभेप्रमाणे पुन्हा जोडून घेतला तर भाजपला इथं चांगली संधी आहे. काँग्रेसची भिस्त ही दंगेकरांच्या वैयक्तिक करिश्म्यावर असली तरी काँग्रेसमधले अंतर्गतवाद, शहराध्यक्ष स्वतःच इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणं, ठाकरे गटाला जागा न सुटल्यास त्यांच्या नाराजीची शक्यता, या गोष्टी भाजपच्याच पत्त्यावरती पडण्याची शक्यता अधिक आहे असं म्हटलं जात आहे. आता बोलूयात ते शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाबद्दल. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला इथनं लीड मिळालं नसलं तरी फरक फार कमी होता, त्यामुळे काँग्रेस या जागेसाठी निश्चितपणे आग्रही असणार आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 काँग्रेसनं 37 वर्षांनी शिवाजीनगर मतदारसंघ जिंकला. सेनेमधनं काँग्रेसमध्ये आलेले विनायक निमण हे तेव्हा आमदार झाले होते. मग हा मतदारसंघ भाजपकडे आला. 2014 विजय काळे आणि 2019 सिद्धार्थ शिरोळे इथनं निवडून आले. यंदाच्या विधानसभेसाठी सुद्धा भाजपकडनं विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचंच नाव आघाडीवर आहे. जनसंपर्क, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि मतदारसंघातल्या सगळ्याच वर्गांमध्ये असलेला कनेक्ट या शिरोळे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत, त्यामुळे त्यांना जर टफ फाईट द्यायची असेल तर महाविकास आघाडीसाठी आणि विशेषतः काँग्रेससाठी एकजूट असणं इथं महत्वाचं आहे. आता या जागेवरती थेट दावा काँग्रेसचाच आहे, पण काँग्रेसकडनं दत्ता भैरट आणि मनीष आनंद हे दोघे जण इच्छुक आहेत. मनीष आनंद हे तरुण फळीतले नेते आहेत, त्यांचा युवकांमध्ये चांगला संपर्क आहे, तर दत्ता भैरट हे जुने आणि अनुभवी नेते. 2019 मनीष आनंद हे इच्छुक होते, मात्र त्यांना संधी नाकारून दत्ता भैरट यांना काँग्रेसने रिंगणात उतरवलेलं, पण दत्ता भैरट यांना पराभव पत्करावा लागला. यंदा सुद्धा मुख्य चुरस याच दोन दावेदारांमध्ये, पण स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगरमध्ये काँग्रेसच्या इच्छुकांना भीती आहे ती आयात उमेदवाराची. दिवंगत नेते आणि माजी आमदार विनायक निमण यांचे चिरंजीव सनी निमण हे सुद्धा शिवाजीनगर मतदारसंघातनं निवडणुकीची तयारी करतात. नुकतंच त्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सनी निमण यांनी आमदार व्हावं, पक्ष त्यांनीच ठरवावा असं जाहीर वक्तव्य केलं. त्यानंतर सनी निमण हे काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढवतील अशा चर्चांना उधाण आलंय. साहजिकच काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली. पक्षाच्या संघर्षाच्या काळात आम्ही एकनिष्ठ राहिलो, पक्ष देईल त्या उमेदवाराचं काम केलं आणि आता बाहेरचा उमेदवार का, अशी चर्चा शिवाजीनगर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी सनी निमण यांनी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी काम केलं होतं. काँग्रेसनं जोर लावून सुद्धा त्यांना शिवाजीनगरमधनं आघाडी मिळाली नव्हती. त्यातही मनीष आनंद यांचा खडकी भागावर होल्ड आहे, तर बहिरट यांची गोखलेनगर भागात ताकद आहे. सोबतच इथं ठाकरे गट आणि शरद पवार गटाची म्हणावी अशी ताकद नाहीये, त्यामुळे काँग्रेसला विजयासाठी प्रयत्न करायचे असतील तर अंतर्गत संघर्ष हा टाळावा लागणार आहे, कारण हाच वाद अडचणी वाढवणारा आणि त्याचवेळी भाजपच्या पत्त्यावर पडणारा ठरू शकतो असं म्हटलं जात आहे. आता बोलूयात पुणे कॅन्टोन्मेंट बद्दल. या मतदारसंघात काँग्रेसनं लोकसभेला 13,000 मताधिक्य घेतलं होतं. इथं असलेला मुस्लिम आणि दलित बहुल भाग हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. याची साथ लोकसभेला त्यांना मिळाली होती, पण विधानसभेच्या निवडणुकीत मागच्या दोन्ही टर्म काँग्रेसला ही जागा जिंकता आलेली नाहीये. इथं भाजपचे दिलीप कांबळे आणि सुनील कांबळे हे आमदार म्हणून निवडून आले, त्यामुळे यंदा काँग्रेस कॅम्प मतदारसंघ जिंकण्यासाठी उत्सुक असणार आहे. इथनं माजी आमदार रमेश बागवे आणि त्यांचे चिरंजीव अविनाश बागवे इच्छुक आहेत. आता कॅम्प हा अरविंद शिंदे यांच्या घरचा मतदारसंघ, त्यांचा प्रभागही याच मतदारसंघात, पण मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यानं त्यांची या जागेवर दावेदारी नाहीये. अरविंद शिंदे यांनी आपणच आपल्या प्रभागातनं दंगेकरांना सर्वाधिक लीड दिलं असा दावा केला होता, पण तरी सुद्धा दंगेकर आणि त्यांच्यामध्ये, बागवे आणि त्यांच्यामध्ये असलेला संघर्ष हा दिसून आला, त्यामुळे बागवे हे जर उमेदवार असतील तर शिंदे आणि त्यांच्यातल्या संघर्षाचं काय होणार हा प्रश्न आहे. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे नगरसेवक असलेल्या अविनाश साळवे यांनी नुकताच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यांना कॅप मतदारसंघातनं उमेदवारीचा शब्द दिल्याची चर्चा होतीये. जर कॅपमध्ये सुद्धा आयात उमेदवार देण्यात आला तर बागवे हे नाराज होऊ शकतात. यासोबतच ठाकरे गटाच्या पल्लवी जावळे या सुद्धा इथनं तयारी करतात, त्यामुळे काँग्रेसला ही जागा आपल्याकडे घेताना
ठाकरे गटाची नाराजी रोखण्याचं मुख्य आव्हान आहे आणि त्यानंतर सुद्धा इथं काँग्रेसमधली अंतर्गत नाराजी थांबली नाही तर इथं हॅट्रिक करण्यासाठी इच्छुक असलेला भाजप हा प्लस मध्ये जाऊ शकतो. आता उरलेल्या 5 मतदारसंघांबद्दल बोलायचं झालं तर कोथरूडमध्ये ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना होण्याची शक्यता आहे. हडपसरमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यात उमेदवारीसाठीची रस्सीखेच आहे. खडकवासला आणि वडगाव शेरीमध्ये काँग्रेसची फारशी ताकद नाहीये, त्यामुळे प्रश्न राहतो तो पर्वतीचा. तर पर्वतीमधनं काँग्रेसचे आबा बागुल हे इच्छुक आहेत, पण या मतदारसंघातनं शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांनी मोर्चे बांधणी केली आहे. ठाकरे गटाचे सचिन तावरे हे सुद्धा इच्छुक आहेत, त्यामुळे या सगळ्यात आबा बागुल यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. लोकसभेला सुद्धा ते इच्छुक असताना त्यांना संधी मिळाली नव्हती आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या हातातनं डाव निसटणार अशी चर्चा आहे. इच्छुकांच्या गर्दीमुळे बंडखोरी झाली तर पर्वतीमध्ये पारंपरिक मतदार राखलेल्या भाजपचा विजय हा सोपा होऊ शकतो. थोडक्यात, पुणे शहरातल्या 8 पैकी 3 मतदारसंघांवर काँग्रेसची दावेदारी नक्की असणार आहे, पण त्या मतदारसंघामध्ये अंतर्गत दुफळीचा सामना काँग्रेसला करायचा आहे. शहराध्यक्ष आणि संभाव्य उमेदवार यांच्यातला संघर्ष सोडवणं हे काँग्रेस पुढचं जागा वाटपा आधीचं आव्हान आहे. त्यानंतर जागा वाटपात दोन्ही मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांना पुढे जावे लागेल, तरच काँग्रेस ही पुण्यामध्ये पुन्हा वर्चस्व निर्माण करू शकते. नाहीतर अंतर्गत संघर्षात काँग्रेसकडनं पुणे पुन्हा निसटणार का, याच शक्यतेला बळ मिळताना दिसू शकतं. पुण्यातल्या या राजकारणाबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.